हिंगोलीमध्ये नाईक नगरमध्ये असलेल्या बजाज अलायन्सच्या कार्यालयातल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ही तोडफोड करण्यात आली आहे. यंदा परतीच्या पावसामुळे खरं तर शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय, त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर ह्या सगळ्या पिकांना विमा मिळणं आवश्यक होतं. यंदा हिंगोली जिल्ह्याची केवळ 43% एवढीच आणेवारी निघाली असताना हिंगोली जिल्ह्यात पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तोडफोड केलेली आहे. आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून. गजानन, अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक आंदोलन पुकारल्याचं पाहायला मिळत आहे. बरोबर मधुरा, गेल्या काही दिवसापासून सातत्यानं स्वाभिमानी या विषयाचा पाठपुरावा करते. कृषी अधिकाऱ्यांकडे त्यांनी निवेदनं सादर केली होती की पीक विमा 43% आणेवारी आलेली आहे आणि पीक विमा मिळत नाहीये. काही फक्त फळबागांना अल्पसा पीक विमा मिळालाय आणि पीक फळबागा फारशा हिंगोली जिल्ह्यामध्ये नाही आहेत आणि त्यांना पीक विमा मिळतो आणि खरेपाला मिळत नाहीये. अतोनात नुकसान झालंय पाठपुरावा करत होती आणि त्याला कुठलाही प्रतिसाद शासनाकडून मिळत नव्हता. आज बजाज अलायन्सचं जे क्रॉप इन्शुरन्सचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये कार्यालयाच्या बाहेर साधारणतः 2 तास ही सगळी आंदोलन करते उभे होते. त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनी लॉक तोडून अक्षरशः मध्ये हा सगळा गोंधळ घडवून टाकला कारण कुठलाही शासनाचा प्रतिसाद मिळत नाही अशा पद्धतीचा आरोप त्यांचा होता आणि यातून हा सगळा आंदोलन केलं. अगदी धन्यवाद गजानन या संपूर्ण माहितीबद्दल. पीक विमा मिळाला नसल्यानंच हे शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्याविरोधात हे आंदोलन पुकारलंय. तिथे जाऊन विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन तोडफोड देखील केलेली आहे.